नमस्कार, मी गीताश्री आणि द लिबरलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांशी त्यांना ऑनलाईन शिकायला आवडतं की ऑफलाईन या विषयावर संवाद साधणार आहोत. तसेच त्यांच्या शिक्षकांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया त्यांना काय वाटतं. तुझं तू कितवीला आहेस? चौथीला. तुझं नाव काय? अश्विन पंडित वदते. तुला शाळेत येऊन शिकायला आवडतं का ऑनलाईन? शाळेत. ऑनलाईन शिकवलेलं समजायचं का? शाळेत यायला आवडतो रोज? ऑफलाईन शिकवताना कोणते विषय असे वाटत की इथे शिकायला मजा येते तुला? मॅथ आणि इंग्लिश. ऑनलाईन शिक्षण का नाही आवडत? ऑनलाईन मध्ये आवाज पण नीट नाही येत, कधी कधी रेंज पण प्रॉब्लेम होतो. 2 वर्ष हे जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना जे दुसरीच्या विद्यार्थ्यांना जे यायला पाहिजे ते तो चौथीत जाऊन त्याला येत आहे का नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा येत आहे त्यांना की नाही येत? 2 वर्ष लॉकडाऊन असल्यामुळं साधारणतः 1.5 ते 2 वर्ष विद्यार्थी घरीच होता. घरी असल्यामुळं त्याला लेखनाचा सराव राहिला नाही. जे आपण वर्गामध्ये विद्यार्थी स्वतः अभ्यास करता, लेखन करता, ते घरी त्यांचा लेखनाचा स्पीड खूप कमी झालेला आहे. थोड्याशा त्यांच्या बेसिक कन्सेप्ट आहे त्यासुद्धा क्लिअर झाल्या नाही. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन किंवा मराठीचं वाचन असेल, इंग्लिशचं रीडिंग असेल. आपण बोलणार आहोत ऑनलाईन जे शिक्षण घेत आहे त्यांच्याशी. तुम्हाला ऑनलाईन शिकवलेलं समजतं का? इंटरनेट आहे का तिकडे नीट? तुम्ही लेफ्ट का होतात मग जर नेटचा प्रॉब्लेम नाहीये? तुझं नाव काय? सदिच्छा. तुला आत्ता मॅमने जे शिकवलेलं ते नीट समजतं की ऑनलाईन जेव्हा आपल्याला मोबाईलवर शिकवतात? शाळेत यायला आवडतं? हो, शाळेत आवडतं. तुला कोणता विषय आवडतो? गणित. ऑनलाईन शिकवताना तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? सुरुवातीला भयंकर अडचणी आल्या, कारण घरातून तेव्हाच आम्ही सुरू केलं होतं ऑनलाईन. मग घरातून घरातला आवाज मॅनेज करून सगळं मुलांसोबत ॲडजस्ट करणं जरा जडच गेलं, पण नंतर मग थोडी आम्ही सवय करून घेतली त्या गोष्टीची. मग एका रूममध्ये बंद करून स्वतःला घेऊन मग त्या मुलांशी आम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागत होतं. सुरुवातीला तर स्टँड वगैरे अवेलेबल नव्हते. मग घरातून ज्या वस्तू आहेत, डबे म्हणा किंवा बुक्स म्हणा, ह्याचा वापर करून त्याच्यावर एखादी कास्ट ठेवून मुलांना दिसण्यासाठी आम्ही त्याचा वापर करत होतो. पण मुलांना स्क्रीन शेअर करताना, स्क्रीन शेअर केलं की कशी बघायची असते, एखादा व्हिडिओ दाखवताना शांत बसायचं असतं, हे सगळं त्यांना सुरुवातीला आम्हाला सांगताना अडचणी आल्या. पण एक त्याच्यामध्ये काही कालावधी गेल्यानंतर मुलं पण त्याच्यामध्ये रुळली आणि ऑनलाईन क्लासेस होत गेले. पण याच्यामध्ये काय व्हायचं की सगळेच मुलं ऑनलाईन क्लासला जॉईन होत नव्हते. ज्यांच्या घरी मोबाईल आहेत अवेलेबल ते जॉईन व्हायचे, ज्यांच्याकडे नाहीत ते या प्रवाहातून थोडेसे लांबत राहिले. मॅम, तुमच्याकडे असे किती विद्यार्थी आहेत की तुम्ही ज्यांच्याकडे मोबाईलची सुविधा नाही आहे किंवा मग त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नाही आहे? माझा आता पट जवळजवळ 60 पुढे आहे. त्यातून फक्त माझ्या ऑनलाईनला 30-35 मुलं असायचे. म्हणजे निम्मे मुलं माझे ऑनलाईनला नव्हतेच, निम्माच वर्ग माझा ऑनलाईनला असायचा. ते रुटीन त्यांच्यानुसार, रोज रेग्युलर तेवढेच मुलं असतील असं नाही, त्यातूनही काही कमी होत होते, काही वाढत होते, पण निम्मे 50% मुलं जॉईन होत होते. मग यासाठी शाळेकडून किंवा असे काही संस्थेकडून काही मुलांना मदत केली जायची का? मुलांना मदत म्हणजे आम्ही त्या मुलांना शाळेत बोलवायचो. मग त्याच्यासाठी आम्ही झेरॉक्स काढून ठेवायचो की जो अभ्यास वर्गामध्ये होतो ऑनलाईनला होतो त्याची त्यांना निदान झेरॉक्स देऊन त्यांचा निदान अभ्यास तरी त्यांच्या हाताखालून त्या गोष्टी लिहिल्या गेल्या पाहिजेत, वाचल्या गेल्या पाहिजेत, असा प्रयत्न आम्ही केलेला आहे. कितवीला आहे तुम्ही? पहिलीला. शाळेतलं. आता इथे मस्त गप्पा मारताय, शिकताय, तर हे आवडतंय तुम्हाला की ऑनलाईन आवडेल? शाळेत. या बाई जे शिकवता ते समजत? हो. शाळेत यायला मजा येते की ऑनलाईन शिकायला मजा येते? शाळेत यायला.
तुला आत्ता शिकवलेलं ऑनलाईन शिकवलेलं नीट समजतं की वर्गात आलेलं? वर्गात आलेलं. तुला असं शाळेत यायला आवडतं की घरी शिकायला? शाळेत. शाळेत का आवडतं तुला? होमवर्क करायला आवडते. तू मस्त ड्रेस घालून आलायस, काय म्हण का बड्डे तुझा? नाही मम्मी, मला उगतलेच घातलंय. कविता म्हणून दाखव. मला त्यांची येते पंच एवढा. मी पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहे, तर मग तुम्हाला तेच त्यांना शिकवताना कोणत्या अडचणी? शिकवताना पहिलीची मुलं तशी लहान असतात, बरीच मुलं बालवाडीत न जाताच पहिलीला ॲडमिशन घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना हात धरून शिकवणं हे खूप गरजेचं असतं पहिलीला तरी, म्हणजे पहिले 2 महिने तरी, जून जुलै महिना. पण काय होतं, जून जुलै महिन्यात आपलं हे असल्यामुळे, कोविड असल्यामुळे त्यांना ऑनलाईनच आम्ही शिकवलं. कणिक किंवा माती, चिकण माती असते ती त्यांना जास्तीत जास्त तिंबायला लावायची, म्हणजे त्यांच्या हात ज्या लिहिण्यासाठी वळतील. किंवा मग कात्रीने कागद कापायला लावायचे, आपले वर्तमानपत्र जो रद्दी पेपर असतो त्याचे बारीक बारीक कपटे करायला लावायचे, मग जास्तीत जास्त त्यांना तो हात बसण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी, लिहिता येण्यासाठी. हे बरे 2-3 आम्ही असे उपक्रम सांगितले आहेत. आणि मुलांना पण मग आम्ही आता ज्यांना येत नाही त्यांना हात धरूनच वर्गात बोलवतो आहे, आम्ही फोन करून सांगतो त्यांना. आणि ही लहान मुलं शाळेत येण्यात किती उत्सुक आहे? मुलांना खूप म्हणजे आहे, इच्छा आहे त्यांची शाळेत येण्याची, पण काही लांब राहत असल्यामुळे त्यांना येण्याजाण्याची सोय नाहीये. आणि पालक स्वतः, ते पण स्वतः कामावर काम करत असल्यामुळे, बाहेर जॉब करत असल्यामुळे त्यांना पण सोडायला येणं शक्य नाही, तो जॉब सोडून रोज. मग काहींनी आता व्हॅन ऍडजस्ट केल्या, काहींनी गाड्या, असं काहीतरी करून मग मुलांना पाठवत आहे. जवळपास 30% हजेरी आहे. आता हा जो तुम्ही सेटअप लावलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कोणत्या कोणत्या प्रकारे असं हे जे तयार केलं मला हे करावं लागेल? बॉक्स आणि काच वापरूनच आम्ही दुरेगी वहीवर, जर मुलांना दुरेगी वहीत व्यवस्थित लिहिता यावं म्हणून, मग दोन्ही साईडला 2 बॉक्स ठेवून आणि मग मध्ये काच ठेवून आणि मग तशा पद्धतीने आम्ही दुरेगी वही दाखवून कोणत्या लाईनमध्ये लिहायचं हे पण, आणि मग फळ्यावर प्रत्यक्ष मुलांना दिसण्यासाठी ह्या बॉक्सचा वापर करून आम्ही फळ्यावर घेतो आहोत. तुम्हाला सांग, तुला असं शिकायला ऑनलाईन तू आता शिकते तसं आवडतं का वर्गात येऊन मज्जा करत शिकायला? वर्गात. तर आताच आपण या लहान मुलांशी संवाद साधला आणि यावरून आपल्याला एक गोष्ट नक्कीच समजत आहे की लहान मुलांना ऑनलाईन शिक्षणापेक्षा ऑफलाईन शिक्षण घेतानाच मजा येत आहे. कॅमेरा पर्सन लतिका लोहगावकर सोबत मी गीताश्री पुराणिक, द लिबरल मीडिया हाऊस, नाशिक.